नमस्कार मित्रांनो, सब्जेक्ट CPS3 अँड CPS4 करिक्युलम अँड पेडागॉजिक स्टडी हिस्टोरी. आज आपण युनिट नंबर 1 सुरुवात करत आहोत, इंट्रोडक्शन अँड कॉम्प्रेन्सिव्ह स्टडी ऑफ सिसेम हिस्टोरी. यामध्ये एक युनिट नंबर 1 आपल्याला 1.1 अभ्यास करायचा आहे, कन्सेप्ट अँड नेचर ऑफ CCM, कंटेंट कम मेथडॉलॉजी. तर चला पाहूया कन्सेप्ट अँड नेचर ऑफ CCM. आता कंटेंट कम मेथडॉलॉजीला आपण मराठीमध्ये आशयुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना व स्वरूप या दोन गोष्टी आपल्याला या व्हिडिओमधून पाहायच्या आहेत, अभ्यास करायच्या आहे. मित्रांनो, आशयुक्त अध्यापन पद्धतीत खऱ्या अर्थाने 3 शब्दांचा समावेश आहे, आशय, अध्यापन आणि पद्धती. या तिघं शब्द मिळून एक कन्सेप्ट तयार झालेला आहे, आशयुक्त अध्यापन पद्धती. आता आशय माहिती, युक्त हा शब्द त्याला जोडणारा आहे, अध्यापन म्हणजे प्रत्यक्ष टीचिंग आणि पद्धती म्हणजे कोणत्या पद्धतीने आपल्याला अध्यापन करावायचं, असा सर्वसामान्य ढोबळ अर्थ आपण या ठिकाणी घेतो. परंतु या तिघं एकत्र आल्यानंतर जी कन्सेप्ट तयार होते आशयुक्त अध्यापन पद्धती, ती आपल्याला तिचं स्वरूप, तिची ती संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची. त्या अगोदर आपल्याला आशय म्हणजे काय, अध्यापन म्हणजे काय आणि पद्धती म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. तर चला पाहूया आशय म्हणजे काय. आता आशय म्हणजे काय, की जे उद्दिष्ट शिक्षकाने ठरवलेलं असेल ते उद्दिष्ट पूर्ततेसाठी जे काही क्षेत्र, काही आशय त्याला निवडावे लागतात, तो आशय म्हणजेच आशय होय. त्याचबरोबर लेखी किंवा तोंडी सादर केलेला जो काही हेतू असतो त्याला सुद्धा आपण आशय म्हणतो. अध्यापन म्हणजेच सोप्या भाषेमध्ये म्हटलं तर मजकूर असे आपण म्हणतो. किंवा पाठ्यपुस्तकातला जो आशय आपल्याला अध्यापन करावायचा आहे, जो टॉपिक आपल्याला अध्यापन करावायचा त्याला आपण आशय असं म्हणतो. मग तो 2 ओळींचा असेल, 4 ओळींचा असेल, जोही पाठ्यांश आपल्याला प्रत्यक्ष शिकवायचा आहे, अध्यापन करावायचं आहे, त्याला आपण आशय असं म्हणतो. आणि त्याच्या मागे काही उद्दिष्ट आपण ठरवलेलं असतं, मग तो आशय आपण एकतर लेखी किंवा तोंडी कोणत्याही हेतूने आपण सादर करू शकतो, त्याला आपण आशय असं संबोधतो. दुसरी महत्त्वाची कन्सेप्ट आहे अध्यापन म्हणजे काय. आता अध्यापन म्हणजे काय, एक गुंतागुंतीची संकल्पना आहे, एक प्रोसेस आहे. आता गुंतागुंतीची काय, कारण या अध्यापन म्हणजेच काय, आपल्याला जो आशय आपण निवडलेला आहे तो आशय विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यासाठी आपण योग्य असं वातावरण निर्मिती करतो, त्याच्यासाठी वेगवेगळ्या साधनं वापरतो, पद्धती वापरतो आणि काही अध्ययन अनुभूतींची नियोजन करतो आणि त्या अध्ययन अनुभूतीच्या आधारे आपण विद्यार्थ्यांसमोर ते सादर करत असतो. म्हणून अशी ही गुंतागुंतीची संकल्पना आहे. अध्यापन म्हणजे सोपा शब्द सांगायचं तर शिकवणे, प्रत्येक अध्यापन करणे. मग शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियात्मक ती प्रक्रिया आहे, म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना काही सांगतो, विद्यार्थी ऐकतात, विद्यार्थी काही प्रश्न विचारतात. म्हणून ही शिक्षक विद्यार्थी आणि त्याचबरोबर जो आशय याच्यातली ती आंतरक्रियात्मक प्रक्रिया आहे, असं आपल्याला अध्यापनाच्या बाबतीत या ठिकाणी सांगता येईल. आता पद्धती म्हणजे काय. आता पद्धती म्हणजे ज्ञान देण्याची ती प्रक्रिया आहे. आता एखादी कन्सेप्ट विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपल्याला समजून सांगायची असते, तर विद्यार्थ्याला आपण सहज त्याची व्याख्या सांगितली, एखाद्या विद्यार्थ्याला फक्त व्याख्या सांगितली तर ती कन्सेप्ट समजेल, परंतु सगळ्यांना समजेल असं नाही. मग आपण काय करतो, आपला अप्रोच बदलतो, पद्धत बदलतो. मग आपण एक तर उदाहरणं देऊ, वेगवेगळे एक्झाम्पल दिल्यानंतर ती कन्सेप्ट आपण विद्यार्थ्यांना समजावं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आशय विद्यार्थ्यांसमोर मांडता येतो, त्यालाच आपण पद्धती असं म्हणतो. म्हणजे पद्धती म्हणजे काय, ज्ञान देण्याची ती क्रिया, प्रत्यक्ष कृती, कशा कोणत्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण ज्ञान देत आहोत ती क्रिया आहे. म्हणून चांगले ज्ञान कसे देता येईल हा विचार पद्धतीमध्ये केला जातो, की विद्यार्थ्यांना ती कन्सेप्ट, जो आशय चांगल्या पद्धतीने आकलन होईल, समजेल, ते कसं चांगलं आकलन होईल यासाठी आपण पद्धतीचा वापर करत असतो. त्यासाठी कोणती कृती करावी लागेल, म्हणजे शिक्षकाने नेमकी कोणती कृती वर्गामध्ये करावी, काय केलं की विद्यार्थ्यांना समजेल, आकलन होईल, मग त्यामध्ये वेगवेगळे साधनही तो वापरेल, वेगवेगळ्या लर्निंग एक्सपिरियन्स अनुभूतींचं नियोजन करेल आणि विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण करेल, त्यातून ते विद्यार्थ्यांना अध्ययन होणार असतो, त्यांचाही त्याला आपण पद्धती असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात शिक्षकांच्या वर्तनाची अशी क्रमबद्ध मांडणी म्हणजेच पद्धती होय. म्हणजे वर्गामध्ये शिक्षक गेल्यानंतर तो टॉपिक कसा सुरुवात करण्यापासून तर एंडपर्यंत ज्या ज्या काही कृती असतील, वर्तन असेल शिक्षकांचं, त्याची अगदी पद्धतशीर क्रमबद्ध मांडणी म्हणजे पद्धती होय, असा आपण पद्धतीचा अर्थ घेतो. म्हणून या कन्सेप्टमध्ये आशयुक्त अध्यापन पद्धतीच्या 3 महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे, आशय, अध्यापन आणि पद्धती.
या तिघ कन्सेप्ट आपल्याला आता समजल्या. मग आता या तिघ कन्सेप्ट एकत्र केल्यानंतर आशयुक्त अध्यापन पद्धती कन्सेप्ट तयार होते. मग आता आशयुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना काय ती आता समजून घेऊया. आता शिक्षण क्षेत्रात अत्यंत नवीन अशी संकल्पना आहे, अलीकडच्या काळामध्ये ही उदयास आलेली आहे. पूर्वी काय व्हायचं की जे ट्रेनिंग कॉलेजेस आहेत, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, त्यामध्ये विद्यार्थ्यांना आशय हा स्वतंत्र शिकवला जायचा, त्याच्यानंतर पद्धती स्वतंत्र शिकवल्या जायच्या. मात्र त्यांचं इंटिग्रेशन होत नव्हतं, म्हणून इंटिग्रेशन करायला अलीकडच्या काळामध्ये ही सुरुवात झाली. म्हणून शिक्षण क्षेत्रातील ही नवीन अशी संकल्पना आहे. प्रशिक्षणात आशय आणि विषयाच्या अध्यापन पद्धतींचा अभ्यास स्वतंत्र प्रमाणे होत होता. मी आता सांगितलं, शिक्षकाला आशयाबरोबरच पद्धती व तंत्रांची माहिती सुद्धा असावी हा उद्देश यामागे आहे. आणि त्यातून या उद्देशानेच ही अध्यापनाची ही कन्सेप्ट आपल्याला उदयास आलेली आहे. 1978 शिक्षण प्रशिक्षण जो अभ्यासक्रमाची चौकट NCTA ने पब्लिश केलं, त्या या शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या चौकटामध्ये आशयुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पनेचा प्रथमता NCERT ने उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. हा झाला इतिहास. आज मात्र बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये ही संकल्पनांचा प्रत्यक्ष अवलंब होत आहे. याच्यावरती अनेक वर्कशॉप झालेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्यातून ही संकल्पना उदयास आलेली आहे. मग जो NCTA रिपोर्टचा मी आत्ता उल्लेख केला 1978 त्या शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम चौकटमध्ये या आशयुक्त अध्यापन पद्धतीचा हा अर्थ दिलेला आहे. तो अर्थ आपण समजून घेऊया. या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की द वर्ड कंटेंट कम मेथडॉलॉजी क्लिअरली इम्प्लाइज दॅट देर विल बी अ मिनिंगफुल इंटिग्रेशन ऑफ द कंटेंट अँड मेथड इन टर्म्स ऑफ ऑब्झर्वेबल स्किल्स. बघा आता मी ते व्याख्या आपण थोडी शॉर्ट करूया आणि समजून घेऊया. म्हणजे कंटेंट कम मेथडॉलॉजी ही जी काही कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टमधून एक क्लिअरली आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजेच काय, मिनिंगफुल इंटिग्रेशन, म्हणजे अर्थपूर्ण एकत्रीकरण. कोणत्या गोष्टीचं? कंटेंट आणि मेथड. जो आशय विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे आणि कोणत्या पद्धतीने शिकवायचं आहे, या दोघांचं इंटिग्रेशन आपल्याला करायचं आहे. आणि तेही कसं? इन टर्म्स ऑफ ऑब्झर्वेबल स्किल्स. ते आपल्याला प्रत्यक्ष दोघांचं निरीक्षण करता येईल, डेव्हलप इन द स्टुडंट टीचर. आणि ते प्रत्यक्ष विद्यार्थी शिक्षकांमध्ये कसं डेव्हलप होतो त्याचं निरीक्षण आपल्याला या ठिकाणी करता येईल, असं इंटिग्रेशन या ठिकाणी करावायचं आहे. इट इज नॉट ॲडिशनल कंटेंट ऑर एनरिच द कंटेंट ऑर एनरिच द कंटेंट सेपरेटली प्रोव्हाइडेड. आता शिक्षक प्रशिक्षणामध्ये या ठिकाणी आपल्याला अपेक्षित नाही की कंटेंट एनरिच करणं किंवा कंटेंट एनरिच करणं स्वतंत्रपणे कंटेंट एनरिच करणं, म्हणजे आशय विकसित करणं हा उद्देश नसतो. कारण शिक्षक प्रशिक्षणात जो विद्यार्थी येणारा असतो हा ग्रॅज्युएट असतो, पोस्ट ग्रॅज्युएट असतो. त्याचं जे कंटेंट, त्या विषयाचं त्याने कंटेंट त्याचं ऑलरेडी डेव्हलप झालेलं असतं किंवा त्याला ज्ञात असतं. मग ह्या ठिकाणी त्या कंटेंटला अनुसरून पद्धती कशा पद्धतीने अध्यापन करावं हे इंटिग्रेशन करणं अपेक्षित आहे. म्हणून स्वतंत्र कंटेंट त्याला अध्यापन करणं हे अपेक्षित नाही. इट इज अ डीपर अंडरस्टँडिंग ऑफ द कन्सेप्ट इज रिक्वायर्ड टू टीच इन द स्कूल. मात्र त्याला डीपर अंडरस्टँडिंग, अगदी परिपूर्ण आकलन झालं पाहिजे कोणत्या कन्सेप्टचं, इज रिक्वायर्ड टू टीच इन द स्कूल. त्याला प्रत्यक्ष शाळेत जाऊन जे अध्यापन करायचं, ज्या कंटेंट त्याला शिकवायचं आहे, त्या कंटेंटचं त्याला आकलन झालंच पाहिजे. आणि त्याबरोबर त्या कशा पद्धतीने शिकवायचं आहे याचंही आकलन त्याला मात्र झालं पाहिजे. ही अपेक्षा NCERT ने त्याच्या त्या रिपोर्टमध्ये कंटेंट कम मेथडॉलॉजी ही कन्सेप्ट देत असताना त्यांनी व्यक्त केलं. आता ही व्याख्या आपण पाहिल्यानंतर या व्याख्येवरनं आपल्याला चार गोष्टी या ठिकाणी लक्षात येतं. ते म्हणजे निरीक्षणक्षम कौशल्य. म्हणजेच काय? जे टीचर, स्टुडंट टीचर आपण प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये अध्ययन करतात, त्यांच्यामध्ये निरीक्षणक्षम कौशल्य असे विकसित झाले पाहिजेत. बघा, विद्यार्थी ज्यावेळेस BEDला येतो त्यावेळेस सुरुवातीचं त्याचं वर्तन आणि BEd झाल्यानंतरचं वर्तन, सुरुवातीला विद्यार्थी स्टेजवर येताना बोलायला सुद्धा घाबरतो, त्याच्यानंतर हळूहळू मायक्रो टीचिंग, प्रत्यक्ष लेसन, यातनं तो असा डेव्हलप होतो की त्याला एखादा टॉपिक दिला की तो प्रभावीपणे मांडतो. म्हणजे आपल्याला निरीक्षण त्याचं लक्षात येतं की त्याने अध्यापनाची कौशल्य ही डेव्हलप झालेले, म्हणजे असे ऑब्झर्वेबल स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप झाले पाहिजे, या ठिकाणी ही अपेक्षा आहे. विषयाचा आशय, त्याचबरोबर त्याचा जो काही विषय असेल, आता हिस्ट्रीमध्ये जे काही आशय असेल, वेगवेगळ्या ऐतिहासिक घटना असतील, वेगवेगळ्या काळांमध्ये जो काही इतिहास घडलेला त्याचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो,
तो आशय त्याला परिपूर्ण समजला पाहिजेल आणि तेव्हाच तो विद्यार्थ्यांना देऊ शकेल. त्याचबरोबर अध्यापन पद्धती, इतिहास अध्यापन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धत, जसं व्याख्यान पद्धत असेल, कथन पद्धत असेल, त्या पद्धतीचं त्याला परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. तेव्हाच तो कोणत्या कंटेंटला कोणती पद्धत वापरावी आणि विद्यार्थ्यांसमोर ती कशी सादर करावी हे त्याला लक्षात येईल. त्याचबरोबर अर्थपूर्ण एकात्मीकरण, ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहे, कंटेंट आणि टीचिंग अध्यापन, या दोघांचं अर्थपूर्ण एकात्मीकरण झालं पाहिजे. जसं आपण एखादं कॅप्सूल घेतो, बघा डॉक्टर आपल्याला लिहून देतात ती कॅप्सूल घेतो, कॅप्सूल प्रत्येक कॅप्सूलचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर ते दोन कलरचे असतात, एक वेगळा कलर असतो एक वेगळा कलर, असं त्यांनी त्यांचं जॉईंट असतं. अगदी कंटेंट आणि मेथड सुद्धा तसंच आहे, ते सुद्धा दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, त्यांना एकत्रीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे जणू काही आपल्याला कंटेंट आणि अध्यापन एकत्र करायचं आहे, अर्थपूर्ण एकत्र करायचं आहे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या वयानुसार, त्यांच्या अंडरस्टँडिंगनुसार, त्यांच्या आकलन क्षमतेनुसार आपल्याला कोणत्या पद्धती, कोणती तंत्र वापरायची, कोणत्या प्रकारचं कंटेंट त्यांना द्यायचं, असं याचं इंटिग्रेशन व्यवस्थित जर झालं तर विद्यार्थ्यांना ते आकलन होणार आहे. मग ह्या गोष्टी ह्या कन्सेप्टमधून आशयुक्त अध्यापन पद्धतीच्या संकल्पनेमध्ये आपल्याला अपेक्षित आहे. मग आशयुक्त अध्यापन पद्धती ही एक विश्लेषणात्मक प्रक्रिया किंवा तंत्र आहे जी शिक्षणशास्त्रातील विद्यार्थी शिक्षकांना रचना, अभ्यासक्रम उद्दिष्टे, अभ्यासक्रम पाठ्यक्रम असेल इत्यादी संपूर्णपणे समजून घेण्यास ती सक्षम करत असते. म्हणून आशयुक्त अध्यापन पद्धती काय आहे, तर ती एक विश्लेषणात्मक प्रक्रिया आहे. तिच्यामध्ये अनेक बाबींचं, अनेक गोष्टींचं विश्लेषण केलं जातं. ते विश्लेषण कसं करावं त्याचं एक ते तंत्र आहे. म्हणजे शिक्षणशास्त्र शाखेतले जे काही विद्यार्थी शिक्षक आहेत, जे शिक्षक होऊ घातलेले आहेत, त्यांना आपल्या विषयाची रचना काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, विषयाचा अभ्यासक्रम काय आहे, त्याची उद्दिष्टे काय आहेत, त्याचबरोबर पाठ्यक्रम काय, त्या पाठ्यक्रमाची उद्दिष्टे काय, या सगळ्या बाबींचं परिपूर्ण ज्ञान मिळवण्यास किंवा समजून घेण्यास त्याला सक्षम करतं अशी आशयुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना आहे, असंही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर आशयुक्त अध्यापन पद्धतीमध्ये पद्धती हे एक प्रकारचं तंत्र आहे जिथे आशय, पद्धत या दोन्ही अर्थपूर्ण व पद्धतशीरपणे एकमेकांशी जोडली जातात. म्हणजे एकत्र करतो म्हणजेच काय, आपण योग कोणत्या कंटेंटला कोणती पद्धत वापरावी आणि कोणती तंत्रे वापरून ते विद्यार्थ्यांसमोर कशा पद्धतीने सादर करावं याचं ते एक इंटिग्रेशन आहे. म्हणून ते पद्धतशीर इंटिग्रेशन जर कसं करावं त्याच्या त्या बाबतीत आशयुक्त अध्यापन पद्धतीमध्ये आपल्याला माहिती मिळत असते. आता या जे काही आशयुक्त अध्यापन पद्धतीच्या वेगवेगळ्या व्याख्या आणि अर्थ आपण बघितला, या अर्थावरून किंवा या व्याख्यांवरून आपल्याला या संकल्पनेचे आकलन या आकृतीवरून सहज करता येईल. म्हणजे या ठिकाणी जी आकृती दिलेली ही आशय, या ठिकाणी आशय हा दर्शवतोय. त्याच्यानंतर पद्धती, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये या कन्सेप्टच्या येण्या अगोदर ट्रेनिंग कॉलेजेस म्हणजे बीएड महाविद्यालयांमध्ये आशय हा स्वतंत्र अध्यापन केला जायचा, त्याच्यानंतर पद्धती स्वतंत्रपणे अध्ययन केलं जायचं, त्याचं कुठलंही इंटिग्रेशन मात्र नव्हतं. त्याच्यानंतर काही काळानंतर आशय आणि पद्धती हे दोघं एकत्रपणे किंवा सोबत अध्यापन करू लागले, किंवा या ठिकाणी ही आकृती आपल्याला आशय आणि पद्धती या ठिकाणी दर्शवते. मात्र इथं ही जी आकृती आहे या ठिकाणी आशयुक्त अध्यापन पद्धती आपल्याला, म्हणजेच काय, आपण दोघं कन्सेप्ट इंटिग्रेट केलेलं आहे, एकत्रीकरण केलेलं आहे किंवा एकमेकांशी ते जोडलेले आहेत, असं आपल्याला या ठिकाणी ही आकृती सुद्धा अगदी बोलकी आहे त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी. मग आता आशयुक्त अध्यापन पद्धतीचं स्वरूप काय ते समजून घ्या. आता वरील जे आपण व्याख्या आणि अर्थ पाहिला त्यावरून आपल्याला आशयुक्त अध्यापन पद्धतीचं स्वरूप या ठिकाणी लक्षात येतं की शिक्षक प्रशिक्षणार्थींना अतिरिक्त आशय अध्यापनास भाग पाडत नाही. आता आशयुक्त अध्यापन पद्धतीमध्ये किंवा बीएड महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आल्यानंतर त्यांना आपल्याला अतिरिक्त आशय अध्यापन करावं अशी अपेक्षा नाही, परंतु त्याने जे ज्ञान मिळवलेले आहे, त्याचे जे कंटेंट डेव्हलप झालेले आहे, ते कंटेंटचा वापर करून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना ते कसं अध्यापन करावं याचं इंटिग्रेशन या ठिकाणी अपेक्षित असतं या संकल्पनेमध्ये. एक गोष्ट आपल्याला आशयुक्त अध्यापन पद्धतीच्या स्वरूपानुसार बाबतीत सांगता येईल. आशय आणि पद्धतीचं अर्थपूर्ण एकत्रीकरणावरती मात्र ही कन्सेप्ट जोर देतं आणि ते एकत्रीकरण कसं करावं तेच आपल्याला या ठिकाणी त्याचं महत्त्वाचं स्वरूप म्हणून ही सांगता येईल.
त्यानंतर वर्गात अध्यापनासाठी संकल्पनांची सखोल समज असणं देखील तितकंच आवश्यक आहे. जर कंटेंट समजलं नसेल किंवा पद्धत समजली नसेल तर तो चांगला अर्थपूर्ण एकत्रीकरण करू शकत नाही. किंवा समजा उदाहरणार्थ आपण दांडी यात्रा हा पाठ इयत्ता 5वीलाही शिकवतो, अगदी 10वीलाही शिकवतो, 12वीलाही पण असतो, त्याच्यानंतर तो पुढे ग्रॅज्युएशनलाही अध्ययन करतो, पोस्ट ग्रॅज्युएशनलाही अध्ययन करतो. परंतु प्रत्येक स्तराला त्याची उद्दिष्टे, त्या कंटेंटचा आशय हा त्या त्या लेवलनुसार असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याची उद्दिष्टे वेगळी असतात. म्हणून वर्गात कोणत्या कंटेंट कोणत्या पद्धतीने कोणत्या विद्यार्थ्यांवर कसं शिकवावं या सगळी सखोल असं ज्ञान आपल्याला ह्या आशयुक्त अध्यापन पद्धतीतून प्राप्त होत असते. म्हणून या संकल्पनाची सखोल समज प्रशिक्षणार्थीला करून देण्याचं काम आशयुक्त अध्यापन पद्धत करत असतं. ते एक महत्त्वाचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. शिक्षकाला अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक किंवा विषयाची संरचना असेल, रचना असेल, यांचं ज्ञान मिळवून देण्यासाठी सुद्धा ही कन्सेप्ट आवश्यक आहे किंवा ते स्वरूप आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आशयाला पद्धतीसह कसे समाकलित करावे किंवा शिक्षकाला कसे माहीत व्हावे या गोष्टींचंही आकलन हे आपल्याला करून देण्याचं काम हे स्वरूप आशयुक्त अध्यापन पद्धतीचं आहे असं आपल्याला लक्षात येईल. शिक्षकाला समान आशयासाठी विविध पद्धती वापरून पाठ टाचन तयार करण्याचे ज्ञान, विविध स्तरांवर समान आशय जर असेल त्याच्या अध्यापनासाठी कोणकोणते कौशल्य किंवा पद्धती वापराव्यात याचंही ज्ञान या ठिकाणी शिक्षकाला प्राप्त करून देतात. कधी कधी एकच कंटेंट वेगवेगळ्या वर्गांवरती असतो, सारखंच असतो, परंतु त्याची काठिण्य पातळी वेगवेगळी असते. म्हणून अध्यापनाची पद्धत सुद्धा बदलते, तंत्र बदलतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शिक्षकाला समजाव्यात यासाठी आशयुक्त अध्यापन पद्धती ही महत्त्वाची आहे किंवा त्याचं ते स्वरूप आहे समजून सांगण्याचं. अशी या ठिकाणी आपण या व्हिडिओमधून आशयुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना या ठिकाणी समजून घेतली आणि तिचं स्वरूप या ठिकाणी समजून घेतलं. अपेक्षा करतो आपल्याला हे कंटेंट समजलं असेल. हे जे काही मी प्रेझेंटेशन आपल्यासमोर मांडलेलं आहे त्यासाठी मी या संदर्भ पुस्तकांचा या ठिकाणी संदर्भ घेतलेला आहे. आपण सुद्धा या संदर्भ पुस्तकांचा अधिक माहिती घेण्यासाठी अभ्यास करावा, वाचन करावा ही अपेक्षा करतो. काय या टॉपिकविषयी काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर आपण ॲपवरती चॅटबॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकतात. अपेक्षा करतो आपल्याला हा टॉपिक समजला असेल. या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.